या कार्यक्रमाचे प्रायोजक वैद्य रेणुकास आयुर्वेद अँड पंचकर्म क्लिनिक श्रोते हो नमस्कार वैद्य रेणुकाच आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक प्रस्तुत सुख मातृत्वाचं या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो डॉक्टर कुलकर्णी या आजही आहेत आयुर्वेदातला वर्षाचा अनुभव त्यांना आहे आणि अनेक दाम्पत्यांना त्यांनी आई बाबा होण्याचं सुख प्राप्त करून दिलेलं आहे डॉक्टर रेणुका तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये धन्यवाद डॉक्टर आपण दरवेळेस बोलतो की आपल्या मैत्रिणींना काही ना काहीतरी अडचणी येतात आणि त्यामुळे त्या मातृत्वाचं सुख घेऊ शकत नाहीत उपभोगू शकत नाहीत बरोबर तर एक प्रश्न असाही आला होता की एक हडपसरची एक मुलगी आहे साधारण अठरा एकोणीस वय आहे तिचं आणि वजन जास्त आहे तिच्या पोटाचा आकारही जास्त आहे पाळी तिला नियमित येत नाहीये तर यासाठी तुम्ही काय सांगाल रेणू ही सगळी लक्षणं साधारण पीसीओडीची दिसत आहेत बरं तर त्यासाठी तिने जवळच्या वैद्याचा सल्ला तर घ्यायलाच पाहिजे पण हल्लीवर का निम्म्याच्या वर पेशंट हे पीसीओडीशी रिलेटेड सध्या येणाऱ्या पेशंट बरोबर तर हे पीसीओडी म्हणजे नक्की काय तर पीसीओडी म्हणजे ओव्हरीज वरती पाण्याने भरल्यासारखे फोड येतात सिस्ट तयार होतात म्हणजे स्त्रीबीज फुटते पण ते बाहेर पडत नाही या परिस्थितीला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणतात आता या मुली येतात ना जेव्हा आपल्याकडे क्लिनिक मधनं समोर येत असतानाच पेशंट लक्षात येते की वजन जास्त आहे पोटाचा घेर सुटलेला आहे आवाज घोगरा झालेला आहे नंतर चेहऱ्यावरती राठ पण आहे दाढीचे केस आलेत अपर वरती केस आलेले आहेत त्याच्यानंतर फक्त गोळ्या घेऊनच मग ब्लिडिंग होतं म्हणजे सहा महिने आठ महिने असं त्या झाल्यावरती त्या ठरवतात की आता आपल्याला पाळी आली पाहिजे मग फक्त गोळ्या घ्यायच्या आणि मग त्याच्यानंतर दोन तीन दिवस विथड्रॉल ब्लिडिंग होतं यांचा स्वभाव चिडचिडा झाला असतो कारण हार्मोनल इम्बॅलन्स झालेले असतात थोडक्यात हे सगळे पुरशी भाव त्यांच्या ठिकाणी वाढलेले असतात अच्छा डॉक्टर आपण याबद्दल बोलूयात पण त्यापूर्वी मला मैत्रिणींनाही सांगायचंय की मैत्रिणींनो तुम्हालाही पीसीओडी सारख्या गोष्टीवरती उपचार घ्यायचे असतील किंवा आई व्हायचं असेल आणि त्यात अडथळे येत असतील जसं की हॅबिच्युअल एबॉर्शन रिपीटेड आयुआय फेल्युअर तर त्यावरच्या उपचारांसाठी नक्की संपर्क करा डॉक्टर रेणुका कुलकर्णी यांच्या वैद्य रेणुकाच आयुर्वेद अँड पंचकर्म क्लिनिकला पटवर धनबाग पुणे इथे संपर्क चौऱ्याण्णव दोनशे सव्वीस सत्तेचाळीस दोनशे अडुसष्ट चौऱ्याण्णव दोनशे सव्वीस सत्तेचाळीस दोनशे अडुसष्ट म्हणजेच नाईन फोर टू टू सिक्स फोर सेवन टू सिक्स एट डॉक्टर रेणुका आता आपण पीसीओडी बद्दल बोलत होतो पीसीओडीची लक्षणंही तुम्ही सांगितलीत पण मग आता याच्यावरती उपचार काय याच्यावरती सुप्रजा उपचार पद्धतीचा अतिशय चांगला उपयोग होतो याच्यामध्ये आपण त्यांची पूर्ण केस टेकिंग करतो आयुर्वेदिक पद्धतीने त्याच्यानंतर स्कॅन्टी इरेग्युलर मेंसेस आहेत का ते बघतो आणि त्याची एक सायकल आहे विषय सायकल असल्यासारखं की स्कॅन्टी इरेग्युलर मेन्सेस वजन वाढणं आणि वजन वाढलं म्हणून परत स्कॅन्टी मेन्सेस ही ब्रेक करण्यासाठी पहिल्यांदा आपण त्यांना वजन कमी करण्यासाठीचा सल्ला देतो आपण वजन कमी करण्यासाठी पोटातनं आयुर्वेदिक औषधं देतो काय खावं कसं वागावं हे कालच्या लेक्चर मध्ये तुम्हाला डॉक्टर वरुण कुलकर्णी यांनी सांगितलंच आहे त्या हो, विषयचं सविस्तर मार्गदर्शन करतो हो। त्याच्यानंतर जर त्यांना पेशंटची तब्येत असेल बाकीची सगळी व्यवस्थित त्यांच्या प्रकृतीला सूट होईल आजाराला सूट होईल अशा प्रकारची टोटल डीटॉक्सिफिकेशन साठी मोठी वमन विरेचन बस्ती यासारखी पंचकर्म करून घेतो अच्छा त्याच्यामध्ये स्ट्रेस हा एक महत्त्वाचा भाग आहे हो आणि हार्मोनल इम्बॅलन्सेस बॅलन्स मध्ये आणण्यासाठी शिरोधाराची उपचार पद्धती देतो आणि या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते मी तुला की या ठिकाणी जर पेशंट मॅरिड असेल तरच आपण त्यांना उत्तर बस्तीची ट्रीटमेंट देतो बर की जी आपली एक्सक्लुसिव्ह आणि पेनलेस अशी उत्तर बस्ती आहे नक्की ती आपण त्यांच्यासाठी करू नक्कीच खूप छान माहिती दिली आहे तुम्ही डॉक्टर हो मला तुम्हालाही हेच सांगायचंय की आजार झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच तुम्ही उपचार करा तुम्हाला आई व्हायचं असेल त्यात काही अडथळे येत असतील जसं की पीसीओडी हॅबिच्युअल अबॉर्शन्स रिपीटेड एफ फेल्युअर तर त्यावरच्या उपचारांसाठीही संपर्क करा किंवा लग्न झालं असेल आणि मूल होण्याची इच्छा असेल तर पेनलेस उत्तर बस्ती नक्की करा त्याच्यासाठी संपर्क करा डॉक्टर रेणुका कुलकर्णी यांच्या वैद्य रेणुकाच आयुर्वेद अँड पंचकर्म क्लिनिकला बाग पुणे इथे संपर्क चौऱ्याण्णव दोनशे सव्वीस सत्तेचाळीस दोनशे अडुसष्ट चौऱ्याण्णव दोनशे सव्वीस सत्तेचाळीस दोनशे अडुसष्ट म्हणजेच नाईन फोर टू टू सिक्स फोर सेवन टू सिक्स एट कोविडच्या काळात जर का घराबाहेर पडणं तुम्हाला शक्य नसेल तर डॉक्टर रेणुका कुलकर्णी यांचं ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा चालू आहे आणि त्यासाठीची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट रिम आयुर्वेद डॉट कॉम डॉक्टर आलात आणि पी सीओडी सारख्या गोष्टी इतकी छान माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद श्रोते हो पुन्हा भेटूयात वैद्य रेणुकास आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक प्रस्तुत सुख मातृत्वाचं या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वैद्य रेणुकास आयुर्वेद अँड पंचकर्म क्लिनिक